आपले ज्या अर्थी भगवंत सर्व काही करते आहेत पण आणि आपल्याला आपली जबाबदारी पार पाडायची आहे, त्याचसोबत यस्मिन यतो यर्हि येन च यस्य यस्मात् यस्मै यथा यदुत यस्तव पर परो वा भावः करोति विकरोति पृथक् स्वभावः संचोदितस् तदखिलं भवतः स्वरूपम्। चांगलं स्पष्टीकरण आहे की या भौतिक जगात कोणाचं आधिपत्य आहे, तीन गुणांचं। त्या तीन गुण सत्व रज आणि तम हे हा प्रभाव ब्रह्मात आहे। एखादी समजा जी काय म्हणतात त्याला मुंगी आहे, त्या सर्वांवर आहे, सगळे या तीन गुणांच्या प्रभावाने कार्यरत आहे असं कधी समजू नये। की तरी त्यांचा कालावधी वेगवेगळा आहे, तरी प्रत्येकाला आपल्या आपल्या जीवनातलं 100 वर्ष दिलेले आहे। तर 100 वर्ष प्रत्येकाचे वेगवेगळे आहेत, ब्रह्माचे वेगळे आहे, मुंगीचे वेगळे, आपले वेगळे। तर हे प्रत्येक जण या भौतिक जगात प्रभावित आहे। तुमची जी शक्ती आहे, तीन गुण काय, ही भगवंतांची शक्ती आहे। आणि प्रत्येक व्यक्ती काय कार्य करतो आहे, कुठे करतो आहे, त्याला लागणारं साहित्य काय, त्याच्या जीवनाचं ध्येय काय, आणि ते ध्येय प्राप्त करण्यासाठी ती तो कुठली कुठल्या योजना आखतो आहे, हे सर्व काही काय आहे, हे भगवंतांची जी शक्ती आहे त्याचं विविध प्रकारे मॅनिफेस्टेशन प्राकटीकरण आहे सगळं। तुम्ही काय कार्य करणार आहात, काय कार्य करता आहे, कुठे करता आहे, त्याला किती वेळ लागेल, साहित्य काय, तुमचं ध्येय काय त्यात प्राप्त करणार, आणि त्यासाठी कुठली योजना आहे, सर्व काही काय भगवंतांची जी शक्ती आहे, बाह्य शक्ती, त्याचं प्राकटीकरण आहे, बाकी काही नाही। उदाहरणार्थ प्रभुपाद लिहितात की या भौतिक जगात प्रत्येक कार्य जे आपण करतो आहे त्याचे हे आहेत, साक्षी आहेत, हो की नाही। आपले जसं आपण आपल्या घरात समजा काही कीटक असतील तर ते काय कार्य करतात, आपण समजा दिवसभर कॅमेरा लावला तर ते त्याचं बघू शकतो का आपण त्याचे पूर्ण जीवन। त्याचप्रकारे जे स्वर्गातले देवी देवता आहेत ते आपले साक्षी आहेत। उदाहरणार्थ सूर्यचंद्र, सूर्यचंद्र म्हणजे दिवस रात्र आहे, हे आपल्या प्रत्येक गोष्टीचे साक्षी आहेत। ते आपले सर्व कर्म काय करतात आहे, नोट करतात आहे। तर म्हणून प्रत्येक जीव कशाप्रकारे आहे, कर्मणा दैवनेत्रेण, दैवनेत्रेण म्हणजे ॲक्च्युली भगवंतांचेच अधिकारी आहे, म्हणून भगवंतांच्याच आधिपत्याखाली चाललेलं आहे। तर त्यांच्या नियंत्रणाखाली कर्मणा दैवनेत्रेण जंतु देह उपपत्ते, प्रत्येकाला प्रत्येक शरीर हे त्यांच्या नियंत्रणाखाली मिळतं, हे माहीत पाहिजे। फर्स्ट थिंग कर्मणा दैवनेत्रेण, एकदा तर ते मिळालं त्यानंतर भगवंत सोडत नाही, स्वतः आपलं आत परमात्माच्या रूपी प्रत्येकाच्या शरीरात आहे। सर्वस्वचाहम हृदय सन्निविष्टो मत्तस्मृतीर ज्ञानम अपोहनांच, तर मग प्रत्येक आपल्या प्रत्येक कार्यामध्ये आता इवन मनुष्य जन्मात पण प्रत्येकाची मेंटॅलिटी वेगळी आहे की नाही, प्रत्येकाची मेंटॅलिटी वेगळी, त्या मेंटॅलिटीनुसार त्याला कार्य करायचे आहेत। काही जण इंजिनियर बनतील, काही म्हणतील मी व्यापार करेल, काही म्हणे मी आर्ट्स, काही म्हणे मी खेळतो, काही म्हणे मी दुष्कृती करतो, गुंडागर्दी करतो, हे की नाही, सगळ्या मेंटॅलिटी आहेत। त्या विविध मेंटॅलिटीमध्ये कार्यरत करण्यासाठी कोणीच स्वतः काही करू शकत नाही, त्याची तीव्र इच्छा बघून भगवंत त्याला काय करतात आहे, उपदृष्टा अनुमंता,
उपदृष्टा म्हणजे ते भक्तात की हे काय काय करतो त्यांना सगळ्यांना माहीत, म्हणजे आपण कार्य करण्यापूर्वी परमात्म्याला माहिती आहे की आपण काय करणार आहे, कारण त्यांच्या अनुभूतीशिवाय काहीच होऊ शकणार नाही. पण तरीही जो भगवंतांची म्हणजे भगवंतांचा भक्त आहे तो उपेक्षितानाम नाही आहे, त्याला भगवंत ददामी बुद्धी योगंतम देतात की ॲक्च्युली कार्य काय करायला पाहिजे. तर मनात समजा दुर्विचार आला तर भगवंत स्वतः परमात्म्यावर त्याला व्यवस्थित मार्गावर आणण्याचा प्रयत्न करतील. पण जो ठामपणे बसला आहे की नेहमी हे कार्य करणारच, तर भगवंत काय पिता आहेत आणि हे भौतिक जग कशासाठी बनवलं त्यांनी, ट्राय आहे माझ्या अनुपस्थितीत आनंद प्राप्त करण्याचा प्रयत्न करा. जेल जसं आपण बनवलं आहे की नियम पालन करणार नाही अशा लोकांसाठी जेल बनवलं आहे, ठीक आहे राहा तुम्ही तिथे आनंदी, त्याप्रकारे हा आहे. तर म्हणून परमात्मा काय करतात, ठीक आहे अनुमंता तर विविध तर आणि ते मत्त स्मृती ज्ञानम आपण, तर हे ज्ञान पण भगवंत देतात, कारण आपल्या स्वतंत्ररित्या आपल्याला काहीच नाही आहे, आपल्याकडे काहीच नाही. तर प्रत्येक गोष्टीची प्रत्येक कार्य करण्याची प्रेरणा ही पण भग हे परमात्मा देतात. विविध प्रकारचे ध्येय आणि विविध प्रकारचे आपले जी योजना या सर्व कुठून येतात, या प्रेरणा भगवंत स्वतः देतात. आणि यस्मिन येतो यर ही ये न च यस्त यस्मात, याचा अर्थ काय, जिथे जिथे ज्या काही कार्य चाललेले आहेत कुठे पण काय कुठल्याही प्रकारचे असतील ते सर्व काय आहेत, भगवंतांचे विविध प्रकारच्या शक्ती आहेत. म्हणजे याचा अर्थ काय की हे सर्व कार्य कोणी दिलेले आहे, भगवंतांनी दिलेले आहे. म्हणजे स्वतंत्र कोणीच तयार केलेलं नाही आहे फॅक्टरीत आपल्या की या प्रकारे मी कार्य करणार नाही, पण तरी भगवंत एक म्हणतात की हे सर्व कार्य जरी माझे असेल तरी सुप्रीम कार्य काय, सर्व धर्मान परिचयचे माम एकम शरणम, की तुम्ही ॲक्च्युली सुखी व्हायचं काय असेल तर काय करा, मला शरण या, बाकी काही तुम्ही होऊ शकत नाही. एकदा का इथे लिहिलं आहे की ॲक्च्युली जेव्हा माझ्याबद्दल जे भक्ती करायला सुरुवात करतो तेव्हा त्याचे सर्व कार्य त्या मंगलमय होतात. आणि ते मंगलमय कसे होतात, तर नारद पंधरात्रीमध्ये लिहिलं आहे की सर्व उपाधी विनिर्मुक्तम तत्परत्वेन निर्मलम ऋषिकेश सेवनम भक्तीर उच्यते. तर जेव्हा आपण ऋषिकेश यांची सेवा करायला सुरुवात केली तर दोन गोष्टी होतात, आपोआप हे जे भौतिक उपाधी आहेत याच्यातून आपण मुक्त, आणि हा जो प्रयत्न चालला आहे आनंद प्राप्त करण्याचा तो आपोआप आपले जे इंद्रिय आहेत ते आपोआप संतुष्ट होते. ह्या दोन गोष्टी भक्ती केल्याने होईल, म्हणजे भगवंतांची भक्ती केल्याने. आणि ती जी स्थिती आहे काय, सर्व उपाधी विनिर्मुक्तम, तर आपली जी बेसिक उपाधी काय स्वरूपेन व्यवस्थिती कृष्णेर दास, तर ती परत मिळेल. तर ती उपाधी सोडून आपण बाकी सर्व उपाध्या स्वीकारलेल्या आहेत. या भौतिक जगात मी अमका आहे, मी या देशाचा आहे, माझ्याकडे एवढी प्रॉपर्टी आहे, हे माझे जे काय भौतिक उपाधी आहे त्या उपाध्या ॲक्च्युली आपल्याला त्रास देतात आहे, हे की नाही. पण सर्व उपाधी म्हणून ॲक्च्युली रिटायर्ड झाल्यानंतरही लोक खूप शांत येतात, नाही तर एवढं रिटायरमेंट काय घेतात, नंतर आता मग काहीच करणार नाही, नुसता गोल्फ खेळ किंवा जे काय आपलं पत्ते खेळ वॉट एवर, तर सर्व तर ॲक्च्युली पण ती काही काही काळा करतात कारण ते पण स्वार्थच झालं. पण स्वरूप येणं व्यवस्थित काय, ॲक्च्युअल मुक्ती काय, भौतिक जगातून ॲक्च्युअल मुक्ती काय, तर भगवंतांची सेवा. ऋषिकेश म्हणजे आपल्या इंद्रियांनी जे इंद्रियांचे स्वामी आहेत त्यांची सेवा करणं ही आपली वास्तविक स्वरूपस्थिती आहे. माया मन सृजती कर्ममयं बलीय कालेन चोदित गुणानुमतेन पुंसः छंदोमयं यद जयार्पित षोडशारं संसार चक्रमजको अतिरेत त्वदन्यः. तर
ही जी भगवंतांनी काय केलं आहे, भौतिक जगाचा विस्तार करण्यासाठी काय केलं, स्वतःचा विस्तार केला आहे की नाही. महाविष्णू, त्यानंतर गर्भदक्ष विष्णू आणि शिरोदक्ष विष्णू, अशा प्रकारे आपल्या प्लेनरी पोर्शन म्हणजे एक विभाग जो आहे त्यांनी फायनली काय केलं, महत्तत्वात सर्वांच्या सूक्ष्म शरीर बनवले. सगळ्यात विस्तार म्हणजे काय, सगळ्यांचे सूक्ष्म शरीर पण आले, जीव आणि जो सोल आहे त्याला जे काही त्याच्या इच्छा पूर्ण पूर्तीसाठी पहिले सटल बॉडी सूक्ष्म शरीर दिलं. सूक्ष्म शरीरात काय काय येतं, सूक्ष्म शरीर म्हणजे काय, मन बुद्धी अहंकार, ठीक आहे ना, हे आले की त्यानंतर लिव्हिंग आणि त्यासोबत हे जे हे झाले आपल्याला चमते हे की नाही, म्हणजे काहीतरी खायचं तर काय पाहिजे आपल्याला, काहीतरी पाहिजे की नाही करायला, ते चमते दिले समजा, किंवा चमचे पूर्ण म्हणता येईल नाही. मन म्हणजे काय, कसं खाणे, काय खाणे हे मन विचार करतं, पण काय खाणे याच्यासाठी काय पाहिजे, तर कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रिय पाच घटक आपले भौतिक घटक अर्थ वॉटर फायर इथं आणि माइंड मन दिलं, हे 16 घटक जे आहे टोटल काय करतात, हेल्प करतात की विविध प्रकारचे जे माझ्या इच्छा आहेत आयडिया आहेत त्या प्रकारे मी आनंद भोग करेल. तर हे 16 घटक कोणी निर्माण केले, तुम्ही केले, कारण जिद्द आहे ना एका जीवाची, बद्धजी म्हणतो की मला तुम्ही नको आहे. एखादा मुलगा म्हणेल की मी माझे तुमचं सर्व ऐश्वर आहे पण मला नको आहे, पण तरी पिता काय करतो, ठीक नोकराला पाठवेल, जा पैसे घेऊन जा, याला जे जे लागतं ते दे, तो लक्ष देतो. तर त्याप्रकारे कृष्ण काय करतात, स्वतः येतात आहे आणि हे सर्व निर्माण करतात आपल्या आपल्या भोगासाठी. 16 घटक म्हणजे त्या तला मन, तर मनाचं कार्य काय, की तो विविध प्रकारे आयडिया आणि प्लॅन्स निर्माण करतो. हे नाही तर ते नाही तर ते नाही तर हे, पण तरी भगवंत नुसतं सोडून देत नाही आपल्याला, वेदाच देतात की तरी ठीक आहे, ॲक्च्युली वेद फॉलो करा तर तुम्हाला मुक्तीचा मार्गात विकसित तरी म्हणजे प्रगती होईल तुमची. तर ॲक्च्युली या सर्व कार्यांमध्ये फक्त तुमचे चरणी जो शरणागत होईल तुमच्या चरणी त्यालाच फक्त ॲक्च्युली मुक्ती मिळेल. इवन जो वैदिक फॉलोअर आहे त्याला पण खूप काळानंतर तो पोझिशनमध्ये येईल की संसार चक्रम को अतिरेत तोदन्य, तोदन्य म्हणजे तुमच्या चरणी जोपर्यंत तो आश्रय घेत नाही तोपर्यंत त्याला या भौतिक जगातून सुटका नाही. त्याचं उदाहरण देतात की प्रभुपाद लिहितात की ॲक्च्युली सर्व काही भगवंतांचं आहे म्हणून अहम सर्वस्य प्रभव भगवद्गीता सांगतात की ॲक्च्युली भौतिक आणि आध्यात्मिक सर्व जग सर्वांचा मालक मी आहे. तुम्ही असं समजू नका की अरे ठीक आहे तुमचं भौतिक जग आध्यात्मिक जग आहे, भौतिक जग माझं आहे असं आपण म्हणू शकतो की नाही. तू काय म्हणाल की अरे वो बाहर का सब अपना सरकार का होगा, ये हमारा है, हमारा जेल है, ये रूम मेरा है जेल में भी. तर ॲक्च्युली अहम सर्वस्य प्रभु म्हणजे सर्वांचा मालक मीच आहे, आणि ही जी भौतिक प्रकृती तुम्ही बघणार आहे की मी ॲक्च्युली तिथे नाही आहे, व्यक्तिशा दिसतात का भगवंत नाही आहे, पण त्यांनी मया दक्षिण प्रकृती सुयते सचराचरम, ही प्रकृती सगळे म्हणतात की ॲक्च्युली नेचर निसर्ग सगळं आपापलं आपोआप चालू आहे, पण ते म्हणतात माझ्या अध्यक्षतेखाली चाललेलं आहे, हे लक्षात घ्या. तर त्यामुळे एकदा ही फॅसिलिटी दिल्यानंतर ते या भौतिक बद्ध जीवाला सर्व काही फॅसिलिटी म्हणजे काय म्हणा सुखसोयी सहायता प्रोव्हाइड केल्यानंतर आपला हा जो जीव आहे हा विविध प्रकारे कॉन्कॉक्ट काय म्हणून मन कॉन्कॉक्शन म्हणजे
त्याचं मन फिरत राहतं की कुठल्या प्रकारे आनंद प्राप्त करू शकतो, प्लॅन्स आयडिया निघत राहतात त्याचे, आणि तो सतत या छंदोमयम, छंदोमयम म्हणजे वेद, वेदांमध्ये दिलेलं जे कार्य आहे प्रगतीसाठी म्हणून मुक्तीसाठी, त्यात तो कार्यरत असतो, आणि त्यामुळे तो काय करतो, यांती देवव्रता देवान, की ज्या ज्या देवता आहेत त्या देवतांच्या पूजा करून तो त्यांच्या लोकात जातो की चला ठीक आहे माझे देवत आहे, त्यांच्या लोकात गेल्यानंतर मी सुखी होईल. मग काही म्हटलं नाही, पितृंची सेवा करू त्यांच्या लोकात, भूतानी आणि ते भूतांची, काही आपले भूतप्रेत यांचे का, पण पितृ यांती पितृव्रत भूतानी यांती भूतान भूतेज यांती मदयाजिनोपिमा, पण फक्त भक्त माझ्या लोकात प्रवेश करते. तर हा जो प्रयास हा जो प्रवास आहे, एकदा फॅसिलिटी मिळाल्यानंतर तो बघतो की ॲक्च्युली हायर क्वालिटीचा आनंद काय, तर स्वर्गलोक, स्वर्गलोकात जातो, पितृ लोकात जातो आहे, भूतज सगळं सगळं करत फिरत राहतो, पण त्याला कुठेही काय मिळत नाही आहे, सुख मिळत नाही आहे. म्हणून तो फिरता 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 त्याला प्रत्येक जन्मी त्याचा एकच सुख, स्टॉक मागता स्टॉक एक स्टॉक आला, या जीवनात तो काहीतरी पुण्य कमेल आणि जो स्टॉक वाढला पुण्य वाढतं आणि पापकर्म कमी करेल किंवा वाढेल. एकदा कळायला ते झाल्यानंतर परत स्टॉक घेऊन दुसरीकडे जातो, हे की नाही, ते एखादं घर असेल भाड्या घराचं, हे की नाही, त्या या एका घरात व्यापार केला, पैसा कमवला, दुसऱ्या घरी जातो जास्त पैसे घेऊन जाईल, न तोटा झाला तो कमी पैसे तिकडे जाऊन, अशा प्रकारे तो फिरतो आहे. तर रिॲक्शन्स ज्या प्रतिक्रिया आहे आपल्या कर्मांच्या क्रिया प्रतिक्रिया तो घेऊन फिरतो आहे. अशा प्रकारे ब्रह्मांड भ्रमिते कोण भाग्यवान जीव, गुरु कृष्ण प्रसाद पाय भक्ती लता बी. चैतन्य महाप्रभू म्हणतात की असा हा भ्रमण करणारा बद्धजीव लाखो करोडो अगणित जीवन फिरतो फिरतो फिरतो, कसा तरी कृष्ण आणि गुरूंच्या कृपेने त्याला ही भक्ती लता बी ती मिळाल्यानंतर गुरूंच्या उपदेशांचे आणि सेवेचा जो लाभ त्यांनी घेतला ना, आता फिरता तो तुझा एकदा भेटलं, एकदा ही मदत त्याला मिळाली की गुरूंची उपदेश पालन करा आणि त्यांची सेवा करा, ॲक्च्युली हळूवारपणे ज्या तीव्रतेने तो करेल तेवढी त्याची जी परिस्थिती आता भौतिक जगात आहे तो ट्रान्सफर होऊन तो आध्यात्मिक जगात जाईल. आता मिळालेलं भक्तीला आता बीज आहे, त्याला तुम्हाला विकसित करायचं आहे. तर विकसित करणे म्हणजे काय, त्याला पाणी टाकावं लागेल. ती कसं आहे, तर भक्ती करणे म्हणजे गुरूंचे उपदेशांचे पालन करणे. तर गुरूंचे उपदेश जनरली काय असतात, शास्त्रांचे उपदेश, त्यांची सेवा करणे, हे केल्याने आपलं हृदय शुद्धीकरण होऊन हे भक्तीला अशा प्रकारे विकसित होईल की ती ॲक्च्युली आपल्याला आध्यात्मिक जगात नेईल. म्हणून सांगतात की भक्तियोग हाच एक काय आहे, म्हणजे भक्तियोग म्हणजे जनरली तुमचा आश्रय, ही एकच प्रोसेस आहे यातून बाहेर पडण्यासाठी. सत्वम ही नित्य विजितात्मगुण स्वधामना, कालो वशीकृत विसृज्य विसर्ग शक्ती, चक्रे विसृष्ट मजयेश्वर षोडशारे, निष्पीड्यमानमुपकर्ष विभो प्रपन्नम. तुम्ही हे जे 16 घटक बनवले आहेत याचा अर्थ असा नाही आहे की तुम्ही पण त्या घटकांचेच बनलेले आहे, आणि तुम्ही काय केलेलं आहे, या भौतिक जगात एक चक्र बनवलेलं आहे, टाईम चक्र, वेळ काळचक्र, कालचक्र, ते कॉन्स्टंटली फिरत आहेत. तर प्रत्येक त्या या भौत निष्पीड्य मानम उपकर्ष विभो प्रपन्नम, द चक्रे चक्रे विसृष्ट अजयेश्वर षोडशारे, या चक्रात तुम्ही अडकत नाही कधी, कारण चक्र निर्माण करणार नाही तुम्ही आहे. 16 घटक जे भौ 3 गुण आहेत ते तुम्ही बनवणार आहे, त्यामुळे तुमच्यावर त्यांचा प्रभाव नाही आहे. पण मी त्या चक्रात अडकलेलो आहे, प्रल्हाद महाराज आता सांगतात
तुम्ही त्याचा पर्याय, पण मी त्यात अडकलो आहे. ॲक्च्युली ते सांगतात की तसं गिअर्स असतात ना, एकमेकात फसतात की नाही ते, किंवा उसाचा रस काढणारं जी मशीन असते ती कशी क्रश करते, त्याप्रकारे मी या कालचक्रात अडकलेलो आहे. त्यामुळे मी त्रस्त झालेलो आहे, म्हणून मला काय करा, तुमच्या चरणांचा आश्रय द्या. प्रभुपाद तात्पर्य लिहितात की जीवेर स्वरूप होय नित्य कृष्णदास, ही आपली जी पोझिशन आहे ती सोडल्यामुळे सर्व सर्व ज्या दुःखांना कारणीभूत झालेलं आहे आपलं शरीर, आय मीन आपण झालेलो आहे. तर हे जे प्रभुपाद उदाहरण देतात की ज्याप्रकारे सरकारांनी काय केलेलं आहे, आपल्या सरकारी खात्यातून पैसे काढून हे तुरुंग बांधलेलं आहे आणि त्या चोराला डांबलेलं आहे त्या तुरुंगात. फक्त तो जो व्यक्ती आहे तो त्या सरकारला जेव्हा शरणागत होईल तेव्हाच त्याची काय होईल, सुटका होईल त्या तुरुंगातून. त्याचप्रकारे हे जे कालचक्र आहे, 16 घटक आहे, हे निर्माण करणारे कोण आहे, भगवत आहे. त्यामुळे त्यांनी आपल्याला इथे टाकलं आहे, कारण त्यांच्या राज्यात आपल्याला राहायचं नव्हतं. म्हणून जेव्हा जोपर्यंत आपण त्यांना शरणागत होत नाही तोपर्यंत आपली इथून सुटका नाही. म्हणून काय करायचं आहे, सर्व धर्मांप्रत्ययचं, तर इव्हन प्रभुपाद त्याच्यावरच भर देत, सर्व धर्मांप्रत्ययचं माम एकम शरणम ब्रज. तर तुम्ही तुरुंगात राहून दुसऱ्या डॉनला फोन कराल की अरे मला इथून काढा बाहेर, पॉसिबल नाही. तो काढेल पण परत तिथे पोलीस पकडून जवळ टाकतील. पण जो बा सरकार लिहून देईल की हा आता रिहा झालेला आहे, तेव्हा तो ॲक्च्युली रिहा झाला. त्याचप्रकारे आपण इतर कुठल्याही वरिष्ठ व्यक्तीशी पूजा न करता डायरेक्ट कोणी घातलेला मला कसं काय आलो मी, या अहम सर्वस्व प्रभू कोण आहे त्याला शरणागत जातो, कारण तो याचा पर्याय आहे. कारण जेलर कधी जेलरला कुठे बांधून नाही टाकत तुरुंगात, तर जेलरनी त्याला टाकलेला आहे, त्यामुळे जेलरच काढेल. त्याचप्रकारे कृष्ण आपल्याला फक्त इथून बाहेर काढू शकतात. म्हणून तिथे सांगितलं आहे की प्रपन्नम आणि निष्पिड्यमानम. निष्पिड्यमानम म्हणजे ॲक्च्युली क्रष्ट, क्रष्ट म्हणजे ॲक्च्युली दुविधेत आहे ॲक्च्युअली भक्ती. त्या प्रल्हाद महाराज स्वतःला सांगतात की भौतिक तुम्ही माना ना माना, ते म्हणतात ना इग्नोरन्स इज ब्लिस, म्हणजे तुम्हाला समजा माहीत नसेल की पुढे काय होणार आहे तर लोक आनंदात हे राहतात एक नाही, पण माहीत असेल तर तो ॲक्च्युली की नाही ॲक्च्युली ही सुव्यवस्थित चांगली सुमंगल परिस्थिती नाही आहे. म्हणून जाणणे आणि पूर्णपणे भगवंतांना शरण जाणे हेच हीच एक फक्त विधी आहे. हरे कृष्णा.